एकोणतीस एप्रिल सोळाशे एकसष्ट वैशाख शुद्ध एकादशी शके पंधराशे त्र्याऐंशी संवत्सर प्लव शनिवार शृंगारपूरचे सिंहासन खालसा केले शृंगारपूरचा सूर्यराव सुरुवे जास्तच शेफारला होता आदिलशाहीच्या हुकमानुसार त्यानं शिवाजी महाराजांबरोबर अकारण वैर धारण केले होते संगमेश्वर इथं तानाजीकडून रस्ते दुरुस्तीचं काम करत असताना कारण नसताना सूर्यरावने तानाजीच्या छावणीवर अकारण हल्ला केला रात्रीच्या सुमारास हा भ्याड हल्ला केला पण तानाजीने क्षणात सावरून हा हल्ला परतवून लावला आणि सूर्यरावाला पळून जाण्यास भाग पाडलं महाराजांना हा प्रकार कळताच ते राजापूरहून परतले तानाजीचा सत्कार केला आणि सूर्यरावास अजून एक संधी द्यायची ठरवली त्यांनी सूर्यरावाला पत्र लिहून कळवलं की आदिलशाहीच्या मदतीने तू पुष्कळ अपराध केले आहेस संगमेश्वर इथं माझ्या सैन्यावर रात्री हल्ला केलास तरीही अजून तू माझ्या पक्षात आलास आणि माझ्या आज्ञेचं पालन केल्यास मी तुला क्षमा करीन अनेक वेळा महाराजांच्या पत्रास होकार देऊन देखील सूर्यराव महाराजांच्या भेटीस आला नाही पालवणच्या सिंहाच्या जहागिरीवर महाराजांनी अकस्मात चाल करून ते ताब्यात घेतलं पालवणहून महाराजांनी अचानक शृंगारपुरीकडे पंधरा हजार खड्यास्वारांसह हो मोहरा वळवला घाबरून आत्मसंरक्षणासाठी सूर्यराव पळून गेला महाराज शृंगारपुरी प्रवेशले आणि सूर्यराव पळून गेल्याचं लक्षात येताच महाराज संतापले आणि त्यांनी सूर्यरावाचे सिंहासन लाथेनं उडवून लावलं सूर्यरावाचं सैन्य आनंदानं स्वराज्यात सामील झालं महाराजांनी या प्रभावळीचे सुभेदार म्हणून त्र्यंबक भास्कर यांची नियुक्ती केली